नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीमाळा या यूट्यूब चॅनलवर शेतीमाळा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयी नवनवीन माहिती आणि तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतच असतो तर व्हिडिओ सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा तर शेतकरी मित्रांनो आपण पाहतो की उन्हाळी कांद्याचं रोप किंवा कांद्याचं तुम्ही लालचं रोप टाकत असाल किंवा उन्हाळी कांद्याचं कांद्याचं रोप टाकत असाल तर भरपूर प्रमाणात ते मरताना आहे म्हणजे मर रोग येतो त्याच्यावर मरून जातं आणि आपलं महागळं घेतलेलं जे उळे असतं कांद्याचं रोप काळं उळं जे असतं ते खराब होतं आणि आपलं नुकसान होतं तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कांद्याचं रोप टाकत असाल ती कु कोणत्या प्रकारची जमीन असावी या विषयावर आज आपण बोलणार आहोत तर सर्वप्रथम त्या जमिनीत आधी कोणते पिकं घेतलेले आहे त्यावर सर्व अवलंबून आहे तर तुम्ही माझ्या इथं बक्षाल ले ले तर इकडची जी इकडे ओळ टाकलेलं आहे ते बाजूला तर ते ओळे मेलेलं आहे आणि ही ही एक कोळ जी टाकलेली आहे ही चांगल्या पद्धतीने उतरली आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कांद्याचं रोप टाकत असाल तर लगेच म्हणजे त्या आधी महिना दीड महिन्याच्या आधी त्याच्यावर उळे किंवा कांद्याचं रोप घेतलेलं ता नसावं जर तुम्ही त्या घेतलेल्या ओळ्यावर रोपावर जर परत कांद्याचं रोप टाकत असाल तर तुमच्या तिथं ओळे येणार नाही किंवा भरपूर पातळ येईल किंवा कमी प्रमाणात येईल तर त्यासाठी एकदम सुपीक मत म्हणजे त्याच्या आधी कुठलं पीक घेतलेलं नसावं जेणेकरून आपण त्याच्यावर कांद्याचं रोप टाकू हो शकतो तर त्याच्या कांद्याचं रोप टाकण्याच्या जमिनीवर दीड महिन्याआधी कुठलंही कांद्याचं पीक घेतलेलं नसावं त्याच्यावर भुईमुंगाचं पीक घेतलेलं राहिलं तरी चालेल कांद्याचं चा पीक नसावं आणि आधी त्याच्यावर हिरवं उळे म्हणजे कांद कांद्याचे ओळे टाकलेले नसावं अशा जमिनीवर उळे घ्या की जेणेकरून तिथं मक्का किंवा ज्वारी वगैरे ज्या जमिनीवर घेतलेली आहे आपण त्या जमिनीवर आपण नवीन उळे टाकू शकतो कारण हे जे मोठले पीक आहेत हे जमिनीवर अजिबात कुठल्याही प्रमाणात बुरशी राहू देत नाही आणि तुम्ही जर कांदे म्हणचाल किंवा काळोळे मंचाल किंवा कांद्याचं रोप मंचाल हे उगवताना जमिनीत भरपूर प्रमाणात बुरशी राहते आणि आपलं रोप मरण पावतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो असे बुरशी जिथं त्यामुळे जर, जर तुम्ही आधी कांद्याचं रोप घेतलेलं असाल तर तिथं मोठ्या प्रमाणावर बुरशी असेल आणि ती बुरशी आपल्याला ओळ्यासाठी किंवा कांद्याच्या रोपासाठी भरपूर हानिकारक असते तर त्याच्या आधी मक्का चालेल तिथं ज्वारी चालल भुईमुंगाचं पीक असलेल तरी चालेल ते ते पीक गेल्यानंतर तुम्ही जर तिथे ओळख टाकत असाल कांदाचं रोप ते नव्याण्णव टक्के ते रोप चांगल्या पद्धतीने येईल त्या जमिनीवर आधी व्यवस्थित त्याला नागरणी वगैरे किंवा रोटर वगैरे मारून ती साफ करावी पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्ही कांदाचं रोप टाकत असाल तर तिथं आधी थायमेट वगैरे टाकून घ्यावे जेणेकरून आपले को कोगळ वगैरे असतात किंवा बुरशी असते किंवा जे बाकीचे शिदीड जंतु वगैरे ते थोडे जमिनीत मरतात आणि आपल्या ओळे चांगल्या प्रकारे येतो तर अशा प्रकारची जमीन घ्या की जिथं पाण्याचा निचरा होईल आणि बुरशी पण नसेल तिथं आधी कुठलं पीक घेतलेलं आहे ते पण कारणीभूत राहतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच जर तुम्ही माझ्या व्हिडिओला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा धन्यवाद